शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। उत्तर भारतात WD असला तरी त्याचा प्रभाव संपलेला आहे। महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाचे ढग काही ठिकाणी निर्माण होत आहेत, मात्र पावसाचा जोर महाराष्ट्रातला बऱ्यापैकी कमी झाला आहे। एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडतो आहे। आपण बघतोत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होऊ लागलं आहे, हे खूप चांगले संकेत आहेत। आज थोडे विदर्भात ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली होती, मराठवाड्यातही थोडे ढग निर्माण झाले होते। आपण बघतोत की सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि बीड, लातूर आणि धाराशिवच्या दरम्यानही थोडे ढग निर्माण झाले होते, त्यामुळे एक थोडी हलकी पावसाळी परिस्थिती अजूनही ठिकठिकाणी महाराष्ट्रात निर्माण होते, परंतु फारसं मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही। आपण कालच्या अंदाजामध्ये हे सांगितलं होतं की मराठवाड्याच्या दक्षिणी भागात किंवा पश्चिम महाराष्ट्रात थोडंफार पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं, तशा प्रकारचं वातावरण आज तयार झालं होतं। उद्या देखील थोडी ढगाळ परिस्थिती मराठवाड्याच्या दक्षिणी भागात राहू शकते GFS मॉडेलनुसार, परंतु फारसा प्रभाव असणार नाही। आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 1 तारखेपासून महाराष्ट्रातील किंवा मध्य भारतातील पावसाळी वातावरण कमी होणार आहे। हे वातावरण जवळपास 7 तारखेपर्यंत कमी होईल आणि नंतर 7 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रामध्ये पावसाळी संकेत आहेत। 8 तारखेला देखील महाराष्ट्राच्या आजूबाजूने मोठं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं। आपण बघतो की जवळपास 8 आणि 9 तारखेला देखील दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातही त्याचा थोडा परिणाम होण्याची शक्यता राहील। आपण सांगितलेलंच आहे की 7 तारखेपर्यंत आता पावसाचं वातावरण कमी झालेलं आहे। महाराष्ट्रात एखाद दुसऱ्या ठिकाणी वातावरण तयार झालं तरी प्रभाव नसणार आहे, मात्र 7 तारखेपासून सर्वच मॉडेल वातावरणात बदल दाखवत आहेत। पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये 7 तारखेनंतर पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल, 8 तारखेला पावसाळी वातावरण असेल। बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात खऱ्या अर्थाने पावसाळी प्रभाव वाढेल। आपल्या या अंदाजात प्रत्येक दिवशी एक दिवसाचा भर पडते आहे। आता आपण 10 तारखेला अंदाज बघतोत। बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला स्कायमेटने वादळी वातावरण दाखवलं आहे। आपण बघतोत की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला म्हणजेच अंदमान निकोबार बेटांच्या आजूबाजूने मुसळधार पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता 11 तारखेला आहे। स्कायमेटचा अंदाज जर खरा ठरला तर 12 तारखेला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान मुसळधार पाऊस असणार आहे, तेच वातावरण 13 तारखेलाही असणार आहे। आणि आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे की मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण यावर्षी बनतं आहे, यावर्षी मुबलक अशा प्रकारचा मान्सून असण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला 14 तारखेला संपूर्ण अंदमान निकोबार बेटं, संपूर्ण बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग या ठिकाणी मोठं मुसळधार पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे। दरम्यानच्या काळात पूर्व भारतात अनेक राज्यात मुसळधार पाऊस चालू राहणार आहे। ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये आता पाऊस उघडला आहे। जवळपास 6 तारखेपर्यंत भारतामध्ये पावसाळी वातावरण कमी होणार आहे, मात्र 6 तारखेला पुन्हा बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पट्ट्यामध्ये पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरणाचा जोर वाढणार आहे। या मॉडेलनुसार 7 तारखेला ओरिसाच्या दरम्यान किंवा पश्चिम बंगालच्या दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे। 8 तारखेला संपूर्ण वातावरण ओरिसा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू या भागात सरकण्याची शक्यता आहे। या वातावरणात पुन्हा एकदा बदल 11 तारखेला जाणवण्याची शक्यता आहे। या दरम्यान केरळ आणि पूर्व भारतात पावसाळी वातावरण राहील। 12 तारखेला देखील बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पूर्व भारतामध्ये अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला केरळमध्ये पावसाळी वातावरण असणार आहे। 13 तारखेला या वातावरणात अधिक वाढ होण्याची शक्यता असून या मॉडेलने देखील अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला पावसाळी वातावरण दाखवलं आहे। हा अंदाज जवळपास 14 तारखेपर्यंत पोहोचतो आहे या मॉडेलनुसार, त्यामुळे बंगालच्या उपसागरात पावसाळी वातावरणाचा प्रभाव सातत्याने वाढत जाईल असा अंदाज आहे। 21-22 मेला अंदमानात
मान्सून दाखल होणं अपेक्षित असतं, परंतु त्यापूर्वी या ठिकाणी पाऊस होणं देखील आवश्यक आहे. या मॉडेलनुसार आपण बघतो तर नांदेड दक्षिण, बीड, धाराशिव, लातूर आणि सांगली दक्षिणमध्ये थोडं पावसाळी वातावरण आज तयार झालेलं होतं. सध्या पूर्व भारतात हवेचा दाब कमी होतो आहे. साधारण 1 तारखेला पूर्व भारतामध्ये 996 हेक्टापास्कलचा हवेचा दाब असणार आहे. महाराष्ट्रामध्ये या काळात 1004 हेक्टापास्कलचा हवेचा दाब असणार आहे. आणि पूर्व भारतात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे पूर्व भारताकडे खेचले जात आहेत आणि त्यामुळे पूर्व भारतात सातत्याने पुढे आठवडाभर जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे. आपण 3 तारखेला बघतो कर्नूलच्या जवळ 1004 हेक्टापास्कलचा हवेचा दाब तयार होत असल्यामुळे बंगालच्या उपसागरातील बाष्प हे भूभागाकडे सरकत आहे, म्हणजे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ते भूभागाच्या दिशेने वळलेलं आहे. भारताच्या भूभागावर साधारणपणे 6 तारखेनंतर 1006 आणि 1004 हेक्टापास्कल असा हवेचा दाब राहणार आहे. परंतु एकूणच 7 तारखेला वातावरणात बदल होत आहेत आणि त्या बदलाच्या पार्श्वभूमीवर हवेचा दाब देखील बदलत जाईल असा अंदाज आहे. तो की या मॉडेलने देखील पुढील 10 दिवसांमध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अगदी पूर्व विदर्भापर्यंत पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे. आता जवळपास 6 तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण नाही, परंतु आपण 7 तारखेला जर बारकाईने नजर महाराष्ट्रावर टाकली तर महाराष्ट्रात विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही विभागात हलक्या पावसाचं क्षेत्र देखील निर्माण होऊ शकतं. त्यामुळे 7 तारखेपासूनच महाराष्ट्रात थोडं वातावरण बदलेल. आपण बघतो 7 तारखेला अगदी चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत किंवा विदर्भाच्या मराठवाड्याच्या पूर्व भागापर्यंत पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 8 तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात मोठं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आणि एकूणच बंगालच्या उपसागराकडून हे वातावरण सरकत असल्यामुळे हा वातावरणातला मोठा बदल राहणार आहे. त्यामुळे आपण 7 तारखेपासून हवामान बदलाचा अंदाज दिलेला आहे आणि हा मान्सूनला पूरक आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष मान्सून अंदमानात येऊपर्यंत आणखी हवामानात खूप बदल होतील आणि हा बदलाचा अंदाजच आपण सांगत असतो. त्यामुळे आपला अंदाज दररोज का बदलतो, तर हवामानात जो बदल होतो तो आपण अंदाजाच्या माध्यमातून सांगत असतो. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.